फाटल्या 8-10 दिवसा पहिली थोड्याशा काम सुरू झालेलं आहे. कसं त्यांना आहे CO आणि आमचे चेअरपर्सन सांगलेलं आहे, हे जर काम तुम्ही परमिशन दिला जाल्यार आमकां कळोवंक जाय. आयज म्हाका इन्फॉर्मेशन मेळटा काय तेंच्यांनी आमी म्युनिसिपालिटीन परमिशन दिवंक ना हांगासर रस्तो डीग करपाक आनी पॉवर केबल ले करपाक. ज्या सायडीक पायपलायन आसा त्याच सायडीक हे खणटात, वारंवार पायपलायन फोडटात. 3 दीस जाले, 3 वेळा दीस इज द 3rd टायम तेंच्यांनी आतां हे फोडलेले आसा, हांगासर पायपलायन फोडलेली आसा कळ्ळें. आनी आमचो CO म्हणटा आमी परमिशन दिवंक ना, त्या खातीर एज अ वॉर्ड कौन्सिलर हांव हांगासर येयल्लो आसा. आय आस्क देम टू स्टॉप द वर्क, काम बंद करा, आमी कंडिशनां घालतले. म्हाज्या हिशोबान जर तुमकां अंडरग्राउंड केबल ले करूंक जाय जाल्यार तुमी पयशे डेपोजीट पयली करपाचे. एक प्लंबरची टीम घेवन भोंवपाची, देसायनगराक पाण्याची दुसरी वेवस्था ना. फाटल्या 8 दिसांच्यान लोक म्हाजे सगळे म्हाका म्हाजे रेजिडेंट हांगासले सांगता की तेंकां हांगासर पाणी वेवस्थीत मेळना. काल आमी मेळना म्हणून चड वेळ पाणी सोडपाचो प्रयत्न केलो, 3-4 पर्यंत सांजे पाणी सोडटा. सांजचे हेंच्यांनी पायपलायन परत फोडली आणि तिची एफर्ट PVC लायन फोडूंक ना, एफर्ट GI लायन फोडलेली आसा. ती आतां सकाळी ते सामान हाडून दितले, रिपेर करतले, म्हणजे आयचो दीस पाणी शिवाय लोकांक रावचे पडटले. अशें आमचे देसानगरचे नागरीक सोसूं शकना. हांव त्यांना रिक्वेस्ट करता सगळ्या डिपार्टमेंटांक, तुम्ही येया, CO वांगडा बसा, आमचे चेअरपर्सन वांगडा बसा, लेट अस फाइंड अ सोल्युशन. काम केन्नाच्यान झालो हे आता म्हाका सर 4-5 दीस झालो सर. किरे कशी फोडली घालून उकळले केन्ना फोडली? काल का आयज? काल म्हणजे कालच्या आता उदक ना हांगा, पाणी ना हांगा सर. ना काल दोनपरां झालेलं आहे. पाण्यान किती त्रास आता आता मेन म्हणून सगळ्या देसानगर आता ही लाईन कंप्लीट घराक पाणी ना काय ना. इथे आता सांगला तो लिस्ट कोण करता तो त्याला विचारता तो म्हणता त्याला सांगला काय कोण जाणार अशा कोणी अजून सामान सुद्धा हाडिना.